अकोला तालुक्यातील पातुरनंदापूर शेत शिवारात निर्गुडा नदीकाठी चालू हातभट्टी लावून गावरान मोहादारू बनवणाऱ्या अड्ड्यावर राहत्या घरी हातभट्टी लावून गावरान मोहादारू बनवणाऱ्यांवर विशेष पथकाचा छापा, तीन आरोपी रंगे हात अटक। डब्यामध्ये मोहमाचा दारू, इतर साहित्य, 55,200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली काल दिनांक 1 जून रोजी विशेष पथकास खात्रीशीर खबर मिळाली की पातुरनंदापूरमध्ये निर्गुडा नदीकाठी काही इसम हातभट्टी कारखाना लावून गावांना दारू बनवित आहे। अशा खात्रीशीर खबरेवरून पंचासमक्ष छापा मारला असता तेथे आरोपी भगवान उत्तम भगत, वय 37, राहणार पातुरनंदापूर, गावरान हातभट्टी चालवितांना मिळून आला। त्यांच्याकडून गावठी दारू आणि इतर असा एकूण 15,800 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून वरील आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन पिंजर येथे दारूबंदी कायद्याच्या अन्वये गुन्हे नोंदविण्यात आले आहे। तसेच पेट्रोलिंग दरम्यान पातुरनंदापूर येथील बौद्धपुरा येथे राहणारा प्रीतम राजेंद्र चक्रनारायण हा राहत्या घरी हातभट्टी लावून गावरान दारू काढत आहे। अशा खात्रीलायक बातमीवर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता सदर इसम त्याच्या राहत्या घरी हातभट्टी लावून गावरान दारू काढताना मिळून आला। त्याच्याकडे गावरान दारू आणि इतर असा एकूण 31,400 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। त्याचे हे कृत्य महादारूबंदी अन्वये होत असल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पिंजर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे। तसेच पेट्रोलिंग दरम्यान पातुरनंदापूर येथील बौद्धपुरा येथे राहणारा बाळकृष्ण खंडारे हा राहत्या घरी हातभट्टी लावून गावरान दारू काढत आहे। अशा खातीलायक बातमीवर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता सदर इसम त्याच्या राहत्या घरी हातभट्टी लावून गावरान दारू काढताना मिळून आला। त्याच्याकडून गावठी दारू आणि इतर असा एकूण 8,000 रुपयांचा मुद्देमाल मिळून आला। त्याचे हे कृत्य महादारूबंदी अन्वये होत असल्याने त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशन पिंजर येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे। MCN न्यूज करिता विकास ठाकरे, पातुरनंदापूर, अकोला।